मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्रामधील पहिले प्रकरण अभ्यासणार आहोत। प्रकरण आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। या प्रकरणाचा भाग 1 मध्ये आपण अभ्यास केला होता, त्यात इतिहास लेखनाची परंपरा व आधुनिक इतिहास लेखन या मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला होता। आजच्या या भागात आपण युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन आणि महत्त्वाचे विचार म्हणतो यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत। परंतु मागच्या भागात आपण इतिहास संशोधन व लेखनाची उद्दिष्टे, इतिहास संशोधन पद्धती, तसे इतिहास संशोधनात सहाय्यभूत विविध ज्ञान शाखा, इतिहास लेखनाची परंपरा व आधुनिक इतिहास लेखनातील पद्धतीची चार वैशिष्ट्ये या गोष्टींचा आपण अभ्यास केला होता। भाग 2 मध्ये आपण दोन मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन आणि महत्त्वाचे विचारवंत। तर पहिला जो मुद्दा आहे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, यात बघा विद्यार्थी मित्रांनो, इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान त्याचप्रमाणे आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली। वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करणे शक्य आहे असा विश्वास अनेक विचारवंतांना वाटू लागला आणि या विचारवंतांचे जे विचार होते त्यांनी मांडलेले त्यांचे विचार लिहिलेले ग्रंथ यांचा देखील आता आपण इथे अभ्यास करणार आहोत। नंतरच्या काळात युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले आणि इतिहास लेखनाच्या वस्तुनिष्ठतेला प्रचंड महत्त्व येऊ लागले। विद्यार्थी मित्रांनो, 18व्या शतकाच्या आधी युरोपमध्ये हवी तशी प्रगती झालेली नव्हती, म्हणून आपल्याला दिसून येते की 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील युनिव्हर्सिटीमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा त्याचप्रमाणे तत्संबंधीचे तत्वज्ञान या विषयांना अधिक महत्त्व दिले जात होते हे आपल्याला दिसून येते। परंतु 18व्या शतकाच्या नंतर या विचारवंतांनी मांडलेले विचार व इतिहास लेखना संबंधित त्यांनी जे सिद्धांत मांडले त्यामुळे 18व्या शतकानंतर पाश्चात्य देशात इतिहास लेखनासंबंधी बरीच प्रगती झाल्याचे आपल्याला दिसून येते। पुढे इसवी सन 1737 मध्ये जर्मनीतील गॉन्टिगेन युनिव्हर्सिटीची स्थापना झाली आणि या गॉन्टिगेन युनिव्हर्सिटीमध्ये प्रथमच इतिहास विषयाला प्राधान्य देण्यात आले आणि या विद्यासाला एक स्वतंत्र असे स्थान मिळाले। तसेच विद्यार्थी मित्रांनो गॉन्टिगेन युनिव्हर्सिटी इतिहासाला प्रथम स्थान मिळाल्यामुळे सर्वत्र इतिहास विषय हा हळूहळू स्वतंत्र विषय म्हणून शिकवण्यात येऊ लागला। तसेच विद्यार्थी मित्रांनो, त्या पाठोपाठ जर्मनीतील युनिव्हर्सिटीमध्ये देखील इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे निर्माण होण्यास सुरुवात झाली। अशा प्रकारे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन यामध्ये कशा प्रकारे बदल होत गेला आणि त्याच्यात इतिहास लेखनाच्या पद्धतीत कसा विकास होत गेला हे आपल्याला सांगता येईल। दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचे विचारवंत, यामध्ये रेने डेकार्त, वॉल्टेअर, जॉर्ज विल्हेम, फ्रेडरिक हेगेल, लिओपोल्ड वॉन रंके, कार्ल मार्क्स, एनल्स प्रणाली आणि मायकेल फुको या विचारवंतांचा कार्यकाळ कोणता होता, त्यांनी कोणते विचार मांडले, कोणते ग्रंथ लिहिलेत हे आता आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पाश्चात्य देशातील महत्त्वाचे विचारवंत व त्यांचा इतिहास लेखनासंबंधीचा दृष्टिकोन, त्यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले या सर्वांचा आपण एक एक विचारवंतांचा अभ्यास करताना विचार करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो आहे रेने देकार्त हे पाश्चात्य इतिहास लेखनातील अतिशय महत्त्वाचे तत्वज्ञ मानले जातात। त्याचप्रमाणे त्यांनी मांडलेले विचार हे इतिहास लेखनात त्यांना फार महत्त्वाचे स्थान आहे। इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते आणि त्यांनी हा विचार आग्रहाने मांडला। त्यामध्ये रेने देकार्त हा तत्वज्ञ अग्रभागी होता। मागील येतांमध्ये आपण इतिहास लेखनाची जी साधने बघितली, जी दस्तऐवज बघितली, त्या दस्तऐवजांमध्ये प्रामुख्याने ती कोठे सापडली, ती खरंच कोणी लिहिली, त्याचप्रमाणे ती कशाच्या साह्याने लिहिली या सर्वांची शहानिशा करणे फार महत्त्वाचे आहे असा विचार रेने देकार्त यांनी मांडला। त्या रेने देकार्त यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिला। या ग्रंथातील एक नियम हा शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा मानला जातो। तो नियम म्हणजे एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तो स्वीकार कदापि करू नये हा त्यांचा जो नियम होता तो फार महत्त्वाचा मानला जातो। पुढचे जे विचारवंत आहेत विद्यार्थी मित्रांनो,
वोल्टेर वोल्टेर हे देखील पाश्चात्य इतिहास लेखनातील अतिशय महत्त्वाचे तत्त्वज्ञ मानले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा कार्यकाळ आहे 1694 ते 1778 पर्यंतचा. वोल्टेर यांना आधुनिक इतिहास लेखनातील जनक असे संबोधले जाते आणि वोल्टेर यांचे मूळ नाव फ्रान्सवा मेरी अरुई असे होते. त्यांचे मूळ नाव फ्रान्सवा मेरी अरुई असे होते. हे मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला रिकाम्या जागेत वगैरे विचारले जाऊ शकतात. तर वोल्टेर या तत्वज्ञाने इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा तसेच व्यापार त्याचप्रमाणे आर्थिक व्यवस्था शेती इत्यादी घटकांचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार त्यांनी मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सहसंबंध व विकास सहसंबंध किंवा मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा हा विचार त्यांनी पुढे आणला. आणि या दृष्टीने वोल्टेर यांचे जे विचार आहेत ते इतिहास लेखनात फार महत्त्वाचे आहेत असं आपण म्हणू शकतो. पुढचे जे विचारवंत आहेत विद्यार्थी मित्रांनो, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. आता जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल हे देखील पाश्चात्य इतिहास लेखनातील अतिशय महत्त्वाचे तत्त्वज्ञ मानले जातात. या तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. तसेच इतिहास लेखनातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. इतिहासातील वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार बदलत जाणे स्वाभाविक असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या विचारवंताचं म्हणणं होतं की इतिहासात वेळोवेळी जे आपल्याला पुरावे मिळत जातात त्या पुराव्यांमुळे आपण त्या इतिहास लेखनात पाहिजे तसा बदल करणे फार महत्त्वाचे आहे. हे विचार जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी मांडले. त्याचप्रमाणे त्यांनी एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस हा ग्रंथ मांडला. या ग्रंथात त्यांचे विविध विचार यांचे संकलन केलेले आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक देखील त्यांचे फारच मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे रिने देकार्त, वोल्टेर, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक यांनी विचार मांडले. त्याचप्रमाणे पुढचे जे विचारवंत आहेत लिओपोल्ड वॉन रांके. तर विद्यार्थी मित्रांनो, लिओपोल्ड वॉन रांके यांचा जो कार्यकाळ होता 1795 ते 1886 आणि हे देखील पाश्चात्य इतिहास लेखनातील अतिशय महत्त्वाचे विचारवंत आहेत. त्यांनी 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड वॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला व द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथातील त्यांचे विविध लेखांचे संकलन आपल्याला झालेले दिसून येते. इतिहास लेखनाच्या काल्पनिकतेवर त्यांनी मोठ्या प्रमाणात भर दिला. तसेच मूळ दस्तऐवजाच्या आधारे प्राप्त माहितीवर भर दिला पाहिजे. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित पुराव्यांवर कसून शोध घेणे फार महत्त्वाचे आहे आणि अशा पद्धतीने जर आपण ऐतिहासिक घटनांच्या दस्तऐवजांचा कसून जर किंवा पुराव्यांचा कसून शोध घेतला तर आपण खऱ्या किंवा सत्य इतिहासापर्यंत पोहोचू शकतो असे त्यांनी त्यांच्या विचारात मांडले दिसून येते. जाणून घ्या, त्यांनी दिलेले आहे की हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हटले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, एखादी घटना खरोखर ती घडली आहे का, त्याच्यात खरं काय खोटं काय किंवा चांगले काय वाईट काय या मुद्द्यांना प्राधान्य दिले जाते. त्या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. त्या दोन्ही सिद्धांतांच्या तर्कादृष्टी उहापोहानंतर त्या दोघांचे सार ज्यात सामावलेले आहे तशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. पुढचा जो तत्ववेत्ता आहे तो म्हणजे कार्ल मार्क्स. तर कार्ल मार्क्स हे अत्यंत महत्त्वाचे तत्त्वज्ञ होते. त्यांचा जो कार्यकाळ आहे तो 1818 ते 1883. पाश्चात्य इतिहास लेखनातील कार्ल मार्क्स हे देखील महत्त्वाचे तत्त्वज्ञ मानले जातात. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडून आणणारी वैज्ञानिक प्रणाली अस्तित्वात आली. कार्ल मार्क्स यांच्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडून आला. तसेच कार्ल मार्क्स यांचा एक जो ग्रंथ होता तो फार जगप्रसिद्ध होता. तो ग्रंथ म्हणजे दास कॅपिटल. तर कार्ल मार्क्स यांचा जो ग्रंथ होता तो दास कॅपिटल.
दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध होता हे परीक्षेत विचारला जाऊ शकतं, त्यामुळे ते लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. कार्ल मार्क्स यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. तसेच माणसांच्या अर्थात माणसामध्ये नातेसंबंध उत्पादन साधनांच्या स्वरूपावर अवलंबून असतात आणि ही उत्पादनांची साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे गरीब श्रीमंती ही दरी निर्माण होते असे कार्ल मार्क्स यांचे म्हणणे होते. तसेच ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनांची साधने असतात तो वर्ग इतर वर्गाचे शोषण करतो आणि त्यामुळे गरीब श्रीमंती हे भेद निर्माण होतात, गरीब श्रीमंती ही दरी निर्माण होते असे कार्ल मार्क्स यांचे म्हणणे आहे. पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एंगल्स प्रणाली. तर एंगल्स प्रणाली वॉल्टेर यांच्या विचारावर अवलंबून आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये एंगल्स नावाने ओळखली जाणारी एक इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली आणि तिला एंगल्स प्रणाली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एंगल्स प्रणालीची सुरुवात ही फ्रान्समध्ये झाली. एंगल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाचं वेगळी दिशा मिळाली. तसेच एंगल्स प्रणालीचे व तिच्या विकासाचे श्रेय हे फ्रेंच इतिहासकारांना जाते, कारण एंगल्स प्रणालीनुसार इतिहासाच्या अभ्यासात फक्त राजकीय घडामोडी, राजे महाराजे किंवा महान नेते व त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी व युद्धे यांच्यावर केंद्रित न होता तत्कालीन हवामान कसे होते, त्याचप्रमाणे तेथील स्थानिक लोक कसे होते, ते कोणता व्यवसाय करायचे, कोणता व्यापार करायचे, दळणवळणाच्या त्यावेळेच्या सोयी सुविधा, तसेच तंत्रज्ञान, संपर्क साधने, सामाजिक विभागणी, समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणे फार महत्त्वाचे होते असे एंगल्स प्रणालीतून स्पष्ट होते. आणि हेच विचार वॉल्टेर यांनी देखील मांडले, त्यामुळे ही प्रणाली वॉल्टेर यांच्या विचारावर अवलंबून आहे असे आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं तर भारतात पुरुषप्रधान संस्कृती, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर पूर्वी पुरुषप्रधान संस्कृती होती आणि त्यांच्या विचारांवर बराचसा इतिहास हा लिहिला गेला आणि इतिहास लिहिणारे विचारवंत हे पुरुषच होते. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी स्त्रियांचा विकास झाला त्यावेळी त्यांना कळून चुकले की आपल्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, आपला इतिहास लिहिला जात नाही आणि ज्यावेळेस काही स्त्रिया शिक्षित झाल्या तेव्हा त्यांनी स्त्रीवादी इतिहास लेखनास सुरुवात केली. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सिमा द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादी मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा अंतर्भाव केला गेला व इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी असेल, रोजगार असेल, ट्रेड युनियन असेल, त्या संबंधित संस्था असतील, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य असेल यांसारख्या विविध घटकांचे विचार करणारे संशोधन सुरू झाले व 1990 नंतर स्त्री हा स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लेखनावर भर दिला गेला. आणि पुढचे जे महत्त्वाचे तत्वज्ञ आहेत ते म्हणजे मायकल फुको. मायकल फुको यांनी देखील पाश्चात्य इतिहास लेखनात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांचे जे विचार आहेत ते देखील फार महत्त्वाचे आहेत. मायकल फुको या फ्रेंच इतिहासकाराच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांचा जो कार्यकाळ होता तो 1926 ते 1984 असा त्यांचा कार्यकाळ. त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथात त्याने इतिहासाची कालानुक्रमाने अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन. त्याचप्रमाणे त्यांचे म्हणणे आहे की अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले. त्याचप्रमाणे मायकल फुको याने इतिहासाच्या स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीचं ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. पूर्वी कधीही विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. म्हणजे पूर्वीचे जे विचारवंत होते त्या विचारवंतांनी मनोविकृती असेल किंवा वैद्यकशास्त्र असेल, तुरुंग व्यवस्था असेल या घटकांवरती कधी त्यांनी फोकस केला नाही, तर ह्या घटकांकडे मायकल फुको यांनी प्रामुख्याने लक्ष दिले. तसेच आधुनिक इतिहासाची व्यापक
अशा रीतीने सतत आधुनिक इतिहासाची व्याप्ती नेहमी विस्तारत असते, अशा रीतीने ती सतत विस्तारानं होऊन इतिहास लेखनात भर पडते. त्याचप्रमाणे साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला असेल, तसेच नाट्यकला असेल, चित्रपट निर्मिती असेल, दूरदर्शन असेल, यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. तसेच प्रामुख्याने जर दूरदर्शन निर्मिती असेल किंवा चित्रपट निर्मिती असेल, पूर्वी बघा चित्रपट निर्मितीची सुरुवात कोणी केली, त्याचप्रमाणे चित्रपट निर्मितीचे जनक कोण होते. पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होते, नंतर ते कलरमध्ये येऊ लागले, नंतर त्याच्यात प्रचंड प्रमाणात बदल होऊन आज एकदम आधुनिक टेक्नॉलॉजी विकसित होऊन चित्रपट निर्माण होतात, यांचा हा इतिहास असे विविध घटकांची भर इतिहासात पडू लागली. आणि अशा पद्धतीने इतिहासात मोठ्या प्रमाणात भर पडून इतिहास लेखनात सुरुवात झाली. तसेच आपण ह्या इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या भागात प्रामुख्याने इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, त्याचप्रमाणे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, आणि महत्त्वाचे विचारवंतांनी मांडलेले विचार, त्याचप्रमाणे त्यांचे ग्रंथ, या सर्वांचा अभ्यास आपण या घटकात केला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे प्रकरण समजलं असेल सगळी दत्त, तर यावरचा स्वाध्याय आपण लिहावा. धन्यवाद.